छत्रपती संभाजीनगरच्या सिलोडमध्ये मुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्री शिंदेची रॅली, मुख्यमंत्र्यांसह मंत्री अब्दुल सत्तार उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमधील सिलोड कारखान्याजवळ मराठा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदेना दाखवले काळे झेंडे. आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणांनी दाखवले काळे झेंडे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधली आज होणारी पोलीस भरती रद्द, भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचा आरोप. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे संभाजीनगरमध्ये आजची पोलीस प्रक्रिया रद्द, त्यामुळे भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची गैरसोय. अंबादास दानवे यांच्याकडनं उमेदवारांची विचारपूस. संभाजीनगरमध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या 2500 उमेदवारांवर अन्याय, उमेदवारांचं येणं जाणं राहणं याकडे कोण लक्ष देणार? संभाजीनगरमधील पोलीस भरती पुढे ढकलल्यानं अंबादास दानवे यांचा सरकारला सवाल. राज ठाकरे उद्या मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार. राज्यातील विविध विषयांवर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. विधानसभेच्या दृष्टीने राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्या बैठकीला महत्व. राज ठाकरे 4 आणि 5 ऑगस्टला सोलापूर दौऱ्यावर. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार, तर इच्छुक उमेदवारांशी संवादही साधणार. 10 आणि 11 ऑगस्टला बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बैठक. हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून बावडा गावात तालुका विकास आघाडी शाखेची स्थापना, त्यामुळे इंदापूरचे विधानसभा हर्षवर्धन पाटील हे अपक्ष लढणार अशी चर्चा. कोण कुठल्या जागेवर लढणार हे याबद्दल वरिष्ठ चर्चा करतील. अपक्ष लढावा का याबद्दल कार्यकर्त्यांशी चर्चा केलेली नाही, हर्षवर्धन पाटील यांचं स्पष्टीकरण. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी शब्द दिलाय, त्यांच्यावर मी विश्वास ठेवलाय, पाटील यांची प्रतिक्रिया. शिर्डीतील भाजपचे नेते आणि फडणवीसांचे निकटवर्तीय राजेंद्र पिपाडा काँग्रेसच्या व्यासपीठावर, त्यामुळे ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. राजू शेट्टींनी जालन्यातल्या घनसावंगी मतदारसंघातून राजेश टोपेंविरोधात निवडणूक लढवावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी. रत्नागिरीच्या 5 पैकी पारंपरिक 2 विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावेत, तसंच गरज पडल्यास स्वतंत्र विधानसभा निवडणूक लढवण्यास देखील तयार, दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मागणीमुळे महायुतीत दावे प्रतिदावे. माढ्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे इच्छुक उमेदवार संजय कोकाटेंचा मतदारसंघात 1.5 लाख शपथपत्र वाटत अनोखा प्रचार. काय करणार आणि काय करणार नाही याबद्दल शपथपत्रामध्ये उल्लेख. गुहागर विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा, तर शिंदे गटाचे रवींद्र फाटक यांच्याकडनंही मतदारसंघात चाचपणी. ठाकरे गटाचे भास्कर जाधव या मतदारसंघाचे विद्यमान आमदार. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पुंकलं विधानसभेचं रणशिंग. पुढील 4 महिन्यात आमदार होणार, अभिजित पाटलांचा दावा. विधानसभा निवडणुकीत युतीचं पॅचअप पक्क, वर बसलेले दाढीवाले बाबा बरोबर काम करतात, गुलाबराव पाटलांचं मिश्किल वक्तव्य. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता संमेलन. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे अनेक नेते मंडळी उपस्थित. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्केंनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट. ठाणे लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रश्नांबाबत दोघांमध्ये चर्चा. पंतप्रधानांना चॅलेंज करण्याची त्यांची औकात आणि लायकी नाही, तुम्ही वाकड्यात शिरला तर तुम्हाला तसंच उत्तर दिलं जाईल, नारायण राणेंचा एक्सवरून उद्धव ठाकरेंना इशारा. जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींची ओळख पटली, मात्र सर्व आरोपींचा मोबाईल बंद, हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध सुरू, हल्ल्याच्यासाठी वापरलेली गाडी केली जप्त. अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड करणारे मनसे जिल्हाध्यक्ष राजेश काळे आणि पदाधिकारी सचिन गव्हाळे यांना अटक. आतापर्यंत या प्रकरणात 7 जण अटकेत. मुख्य आरोपी कर्णबाळा दुनबळे अद्यापही फरार. मिटकरी हे राजकारणातील राखी सावंत. आमच्या नेत्याला पळपुटा म्हणणारे मिटकरीच अकोला विश्रामगृहाच्या बाथरूममध्ये लपले होते. मनसे अकोला जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांची मिटकरींवर टीका. मिटकरी जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडताय? गाड्या फोडायच्याच, तर शरद पवार, उद्धव ठाकरे, शिंदे, फडणवीस यांच्या गाड्या फोडा, प्रकाश आंबेडकरांचं वादग्रस्त वक्तव्य.
सर्व्हर डाऊनमुळे कुणीही रेशनपासून वंचित राहणार नाही, मंत्री छगन भुजबळ यांचं आश्वासन. ग्रामसेवक आणि सरपंचांना ऑफलाईन रेशन वाटप करण्याचे निर्देश दिल्याची भुजबळांची माहिती. कल्याण सहजानंद चौकातील होर्डिंग दुर्घटनास्थळाला भाजप नेते किरीट सोमय यांनी दिली भेट. 30x40 वर होर्डिंगची लांबी रुंदी असेल तर परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचीही सोमय्यांची मागणी. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेला स्थगिती देण्यास नकार, यामुळे मुख्यमंत्री शिंदेच्या नेतृत्वाखालील सरकारला मोठा दिलासा. करदात्यांच्या पैशाचा अपव्यय होत असल्याचा केला होता आरोप, पुढची सुनावणी मंगळवारी. एससी आणि एसटी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला सदावर्ती आव्हान देणार, न्यायालयाचा निकाल आरक्षणाचा मूळ हेतू बदलणारा, तसंच राज्यातील आगामी निवडणुकांवर प्रभाव टाकणार असल्याचं सदावर्ती यांचं मत. पूजा खेडकरने आयएएस होण्यासाठी 7 वेगवेगळी नावं केली धारण, आई वडिलांच्या नावात 7 वेळा भरले अर्ज, नावामध्ये बदल करत भरले अर्ज, दिल्ली पोलिसांची न्यायालयाला माहिती. दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी हॅकर्सचा वापर केला जात असल्याची माहिती. अहमदनगरमध्ये तपासणी न करताच वेबसाईटवरून तिघांना दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचं समोर. ओबीसी आरक्षणासंदर्भात बोलायला तयार नसलेल्यांना जरांगे पाटील पराभूत करणार असतील तर त्याला आमच्या शुभेच्छा, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.